नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जसं की 28 फेब्रुवारी 2021 जी एक्झाम झाली होती, बऱ्याच पदांविषयी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ लागलेले आहेत। परंतु आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेवक 40% या पदांचा निकाल हा उशिराने लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या पदांसाठी कट ऑफ किती लागू शकतो, किती मार्क्स असतील तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, निकालानंतरची पुढील प्रक्रिया आणि पुढील कागदपत्र तपासणी प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे, अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीसाठी, व या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे कट ऑफ विषयीचा या ठिकाणी अंदाजित कट ऑफ बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हाच कट ऑफ लागेल असं या ठिकाणी काही नाही, अंदाजित हा कट ऑफ असणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या कट ऑफमध्ये तुम्हाला ओपन एससी एसटी ओबीसी सर्व कॅटेगरीचा कट ऑफ पाहायला भेटणार आहे। जर तुमच्याकडे एवढे मार्क्स तुम्हाला पडलेले असतील तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जी लिस्ट लागलेली आहे तर ती लिस्ट विद्यार्थी मित्रांनो फायनल नसून, याची फायनल अजून एक कोर लिस्ट जी असते विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरची जी फायनल मार्क्सची लिस्ट असते, म्हणजे तुमचं या ठिकाणी आन्सर्स रिव्ह्यू होत असतात, काही विद्यार्थ्यांचं ऑब्जेक्शन असतं आन्सरवरती, ते ऑब्जेक्शन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक लिस्ट लागते। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्या लिस्टवरनं तुमची फायनल विभागानुसार, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पदानुसार, त्याचबरोबर कॅटेगरीनुसार एक फायनल लिस्ट बनवली जाते, ज्याला आपण अंतिम निवड यादी म्हणतो, ती लिस्ट देखील प्रसिद्ध होऊ शकते। तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो 9 ते 10 दिवसाचा कालावधी लागू शकतो। अजून त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम कॉल येईल किंवा ईमेल येईल किंवा या ठिकाणी तुम्हाला SMS येईल, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तर अशा पद्धतीची ही प्रोसेस असणार आहे। या ठिकाणी थोडासा वेळ लागू शकतो, अजून 10 ते 11 दिवसाचा, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तर त्याच्या अगोदर आपण ही प्रोसेस बघितली कशा पद्धतीने अजून वेळ लागू शकतो, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न येतो, ते म्हणजे कट ऑफचा, कट ऑफ कॅटेगरी वाईज किती लागू शकतं, कारण की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा ज्या आहेत प्रत्येक विभागामध्ये 2, 3, 4 अशा पद्धतीच्या जागा होत्या, आरोग्य सेवकाच्या कमी जागा होत्या, कारण की 50% फक्त या सरकारने भरती केलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, आता जी भरती येणार आहे ती 16,000 पदांची भरती असणार आहे, ज्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण सर्वात जास्त जागा असतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या, त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता। जसं प्रसिद्ध होईल तसे आपल्या चॅनलवरती देखील तुम्हाला त्याचं अपडेट भेटणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग आता बघूयात आपण डिटेलमध्ये कशा पद्धतीचा हा कट ऑफ असू शकतो, ह्या कट ऑफमध्ये कुठले कुठले फॅक्टर्स असू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण आरोग्य विभाग भरती आरोग्य सेवक पदांचा या ठिकाणी आपण कट ऑफ बघत आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ओपन, त्याचबरोबर या ठिकाणी SC ST आणि OBC, OBC मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं NTB वगैरे सर्व NTD वगैरे सर्व पदांचा समावेश होतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी ओपनचा कट ऑफ जो असतो तो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 180 पर्यंत ते 184 पर्यंत जाऊ शकतो महिलांसाठी, आणि महिलांसाठी थोडासा कमी होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुरुषांपेक्षा, तर 180 ते 184 या ठिकाणी जाऊ शकतो। त्यानंतर SC आणि OBC साठी विद्यार्थी मित्रांनो OBC मध्ये सर्व कॅटेगरी आल्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ज्या केंद्र सरकारमध्ये असतात त्या, तर त्याच्यामध्ये 172 ते 176 जाऊ शकतो महिलांसाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, 3 ते 4 मार्कांचा फरक पडू शकतो, कमी होऊ शकतात। तर 176 ते 172 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी SC आणि OBC साठी कट ऑफ जाऊ शकतो। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ST साठी जर बघितलं आपण तर 160 ते 164 जाऊ शकतो। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी देखील तुम्ही 4 मार्क्स किंवा 2 मार्क्स कमी केले तर महिलांसाठी देखील तेवढा 158 ते 160 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाऊ शकतो ST चा। तर आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांचा कट ऑफ देखील विद्यार्थी मित्रांनो 130 ते 135 पर्यंत जाऊ शकतो, कमीपर्यंत जाऊ शकतो त्यांचा देखील। तर अशा पद्धतीनं हा एक अंदाजित कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फायनल कट ऑफ नाही आहे। जसा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग यांच्यातर्फे फायनल कट ऑफ किंवा अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल विभागानुसार, तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट देणार आहे, त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता विद्यार्थी मित्रांनो सर्व अंतिम निकाल वगैरे सर्व लागल्यानंतर त्याच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट, जर तुम्ही अशा पद्धतीचे मार्क्स घेतलेले असतील तर तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे सर्व रेडी करून ठेवावे लागतील, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं असतं ते म्हणजे डोमिसाईल, नॉन क्रिमिनल, तुम्ही मधून फॉर्म भरला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल तो काढून ठेवावा लागतो। तर प्रत्येक वर्षी तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर तो काढून ठेवा, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र असेल तुमचं, सर्व शैक्षणिक कागदपत्रे ओरिजिनल कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवावं लागतात, डोमिसाईल वगैरे महत्त्वाचं असतं। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून तुमची जी महत्त्वाची सर्व डॉक्युमेंट आहेत ते देखील तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागतं। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुमच्यासाठी। जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया याला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।
आरोग्य विभाग भरतीच्या तयारीसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेले पुस्तक महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोर मध्ये उपलब्ध झालेला आहे, ज्याचं लेखन व संकलन विकास सिंदाळकर, तेजस करपे सर, सचिन कुरुंद सर यांनी केलेलं आहे, जे की ह्या तिघांचाही आरोग्य विभाग भरती विषयीचा दांडगा अभ्यास आहे. त्याचबरोबर ह्या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य विभागाच्या मागील भरतीमध्ये आतापर्यंत जेवढे पण पेपर झालेले आहेत त्या पेपरमध्ये ह्याच पुस्तकातून प्रश्न आलेले आहेत. या पुस्तकाच्या बाहेरचा एकही तांत्रिक क्वेश्चन आलेला नाही. विजयपद पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक आजच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोरमधून त्याचबरोबर ऑनलाईन अमेझॉन स्टोरवरनं खरेदी करू शकता.